काकू तुझं चुकलं, तू गोदा काकूला असं बोलायला नको होत. तू मला आईला देऊला आम्हाला कोणाला काही बोललीस तर एक वेळ मी समजू शकते, कारण हा आपला घरचाच प्रश्न आहे. पण तू गोदा काकूला का दुखावलंस तू तिला? काकू ग, मी सुद्धा कित्येक वेळा मागचा पुढचा विचार न करता वाटेल तसं समोरच्याला बोलते, पण आज मला कळतंय की अशा वेळेला समोरच्याची काय अवस्था होत असेल. बस झालं तुझं गोदा काकू पुराण. माझ्या समोर जास्त अक्कल बाजळ्याची गरज नाही. मी जे काही बोलले ते विचार करूनच बोलले, आणि तुलाही आता तेच सांगते. ज्यांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही त्यांनी दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसू नये. आणि तू हे रडण्याचं नाटक करून मला शहाणपणा शिकवू नकोस. तुमची ही रडण्याची नाटकं मला चांगलीच माहिती आहे. आज जाऊन काम कर आणि तुझी देऊळ कशी सुखरूप परत येईल याची काळजी घे.